नमस्कार भय रसिकांनो, आजची दर्जेदार कथा लिहिली आहे आदित्य अशोक पवार सर यांनी। सर रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत। प्रतिलिपी ॲपवर सरांच्या दर्जेदार भयकथा उपलब्ध आहेत, त्यातलीच एक कथा आपण सादर करणार आहोत। आता ऐकूया आदित्य अशोक पवार लिखित सपाटलेला रस्ता। अक्षयचे बोलणे संपले व त्याने आपले बोलणे थांबवले। समोर सरपंच आपल्या कपाळावरील आणि चेहऱ्यावरील साचलेले घामाचे दवबिंदू रुमालाने पुसत होते। सरपंचाने समोरील टीपॉयवर असलेला पाण्याने भरलेला ग्लास एका दमातच पूर्ण रिचवला। काही काळ तसाच शांततेत गेला, कोणीच काही बोलत नव्हतं। अजूनही मध्ये मध्ये सरपंचांना दरदरून घाम फुटतच होता। सकाळची सूर्याची कोवळी किरणे घरावर पडू लागली होती। गावातली नेहमीची कामं सुरूसुद्धा झाली होती, पण सरपंचांच्या घरात मात्र शांतताच होती, स्मशान शांतता। थोड्या वेळाने अक्षय तेथून उठला व त्याला दिलेल्या खोलीत गेला। काही मिनिटातच फ्रेश होऊन गाडीची चावी घेऊन तो घरातून बाहेर पडला। गाडी घेऊन अक्षय सरळ गावात शिरला। थोड्याच वेळात तो गावाच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेला। अक्षय गाडीतून उतरला व तसा सरळ चालत ऑफिसच्या आत गेला। आतमध्ये गावातील बहुतेक जुनी मंडळी सरपंचांची वाट पाहत बसलेली होती, कारण अजून सरपंच तिथे पोहोचलेले नव्हते। कदाचित ते अक्षयच्या बोलण्याने धास्तावलेले असावेत। अक्षय तिथल्याच एका खुर्चीत बसला। त्याने तिथेच बसलेल्या एका वयस्कर गृहस्थांना त्या झपाटलेल्या रस्त्याबद्दल विचारलं, पण त्या रस्त्याचं नाव ऐकताच ते घाबरून तेथून उठून तडक बाहेर निघून गेले। त्यानंतर त्याने तिथे बसलेल्या अजून गावकऱ्यांना तसेच काही वयस्कर व्यक्तींना रस्त्याबद्दल विचारणा केली, पण कोणीच त्याला काही सांगितलं नाही। अखेर हताश होऊन अक्षय तेथून निघाला व गाडी घेऊन वेशीजवळ जाऊन पोहोचला। गाडीतून खाली उतरून तो तिथल्याच एका दगडावर बसला। असंख्य प्रश्नांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलेलं होतं, पण कोणीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला देत नव्हतं। ती उत्तरं देऊन त्यांना कोणत्याच संकटात अडकायचं नसेल म्हणून ते असे वागले असतील, असा एक विचारसुद्धा अक्षयच्या डोक्यात येऊन गेला। तोच त्याच्या खांद्यावर त्याला कोण्या व्यक्तीच्या उबदार हाताची जाणीव झाली। त्याने मागे वळून पाहिलं तर एक वयस्कर व्यक्ती त्याच्या मागे उभी होती। त्या व्यक्तीच्या अशा हात ठेवण्यामुळे अक्षय काही काळ गोंधळला, पण स्वतःला सावरून तो उभा राहिला। कोण आपण? अक्षयने त्या व्यक्तीला प्रश्न केला। मी शंकर, शंकर दळवी। गावातील लोक मला शंकर वैद्य म्हणून सुद्धा ओळखतात, त्या व्यक्तीने अक्षयच्या प्रश्नांचं उत्तर दिलं। तुम्ही याच गावात राहतात का? कारण मी तुमच्याबद्दल ऐकलेलं नाही आहे आणि गेल्या काही दिवसात तुम्हाला पाहिलंसुद्धा नाही, अक्षयने पुन्हा प्रश्नार्थकरित्या विचारले। नाही, मी कित्येक वर्ष याच गावात राहत होतो, पण नियतीच्या आघातामुळे बाजूच्या गावात राहावयास गेलो, त्या व्यक्तीने सांगितलं। नियतीचा आघात म्हणजे नक्की काय झालं होतं, सांगू शकाल का? अक्षयने पुन्हा विचारले। त्या व्यक्तीने मोठा श्वास घेतला आणि सांगण्यास सुरुवात केली। 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी याच गावात गुण्यागोविंदाने राहत होतो। घरी बायको, दोन मुलं असं लहान विश्व होतं माझं। गावातील एकुलता एक वैद्य होतो मी। खूप प्रतिष्ठा होती गावात। मोठं घर, पैसा, अडका, सर्व सर्व होतं माझ्याकडे, पण तो पैसा फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कधीच वापरला नाही मी। गावात गरीब गावकऱ्यांवर मोफतरित्या उपचार करत असे। कितीतरी लोकांना मोठ्या आजारातून म्हणजेच मरणातून परत आणले होते मी। चक्क शहरातून सुद्धा लोक माझ्याकडे उपचारासाठी येत असत। मी खूप आनंदी होतो माझ्या या लहान विश्वात। सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण मध्येच या सगळ्याला त्या रस्त्याची वाईट नजर लागली। गावातील लोक अचानकरित्या मरण पाहू लागली, काहींचा तर पत्ताच लागत नव्हता। त्याच दरम्यान माझ्याकडे काही गावकऱ्यांना सुद्धा आणण्यात आलं होतं। कसलासा आजार झाला होता त्यांना, मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना वाचवू शकलो नाही। ज्यावेळी त्यांच्या प्रेतांना अग्नी देण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं, तेव्हा त्यांचं शरीर पूर्णपणे सडून गेलं होतं।
व त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा जखमा दिसत होत्या. पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांना माझ्याकडे उपचारासाठी आणले होते तेव्हा त्यांच्या शरीरावर जखमेचा जरासा लवलेशसुद्धा नव्हता. त्या गोष्टीचं तेव्हा मला विशेष आश्चर्य आणि भय वाटलं होतं. त्यानंतर सुद्धा महिन्याच्या कालावधीनंतर काही गावकरी असेच गावातून बेपत्ता झाले होते आणि खूप दिवसानंतर त्यांची प्रेत गावाच्या कोपऱ्यात असणाऱ्या टेकडीवर एका झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाली होती. अजूनही त्या प्रेतांचा चेहरा आठवला की मनात भीतीचं साम्राज्य पसरतं. एवढं बोलून ती व्यक्ती बोलायची थांबली. पण तुम्ही तुमच्याबद्दल असे काय घडलं ते सांगितलंच नाही, अक्षयने खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला. सांगतो सांगतो सगळे सांगतो, मनात त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्या वर्षी गावातून लोक बेपत्ता होण्याचं प्रमाण खूपच वाढलं होतं. या सगळ्याची सुरुवात त्या रमेशच्या मृत्यूपासूनच झाली होती. हळूहळू गावातील लोक भीतीच्या छत्रछायेखाली वावरू लागली होती. रात्री काय आणि दिवसा काय, लोक घरातून बाहेर पडायला घाबरत होती. पण त्याच दरम्यान सरपंचांनी एका मांत्रिकाला आणले होते. त्या मांत्रिकाने त्या रस्त्यावर कसला तरी विधी केला होता. त्या विधीनंतर बरेच दिवस अशी कोणतीच वाईट घटना घडली नव्हती, त्यामुळे गावकरी निर्धास्त झाले होते. पुन्हा गावाचं दिनचक्र व्यवस्थितरित्या सुरू झालं होतं. त्यातच काही महिने लोटून गेले होते. माझ्या मेवणीचं लग्न ठरलं होतं, त्यामुळे माझी बायको आणि माझी मुलं शहरात गेली होती सासऱ्यांच्या घरी. पण शहरातून एक व्यक्ती खूप आशेने माझ्याकडे उपचारासाठी आली होती, त्यामुळे उपचार न करता शहरात जाणे माझ्या सिद्धांतात बसणारं नव्हतं. म्हणून मी एक दिवस उशिरा शहरात जाण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे मी शहरात गेलो सुद्धा, पण पुन्हा तात्काळ उपचार करण्यासाठी लग्नातून अर्ध्यातूनच गावी परतलो. लग्नानंतर 3 ते 4 दिवस राहून माझी बायको आणि मुलं घरी येणार होती. एके दिवशी मी दुपारच्या वेळेस ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या फोनवरून माझ्या सासरी फोन करून विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी बायको आणि मुलं गावासाठी सकाळीच निघाली आहेत. तेव्हा आजच्या सारखे मोबाईल फोन उपलब्ध नव्हते. मी संध्याकाळपर्यंत त्यांची वाट पाहिली, पण त्यांचा काहीच पत्ता नव्हता. म्हणून संध्याकाळी मी माझ्या फटफटीवरून शहरात जाण्यास निघालो. गावची वेस ओलांडून मी त्या रस्त्यावर येऊन पोहोचलो. समोर एक टमटम उलटलेली होती. माझ्या मनात धाकधूक झाली. मी तशीच फटफटी टाकून त्या टमटमजवळ धावतच गेलो आणि पाहतो तर काय. एवढं बोलून ती व्यक्ती हुंदके देऊन रडू लागली. त्या व्यक्तीचं रडणं पाहून अक्षयला त्यांनी पाहिलेल्या त्या दृश्याची धग जाणवली. त्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या वर्षाचं दुखणं क्षणात कसं जाईल. थोड्याच वेळाने ती व्यक्ती शांत झाली आणि पुढे सांगू लागली, आणि पाहतो तर काय, तिथे फक्त 4 मुडकी होती, माझ्या बायका मुलांची 3 व त्या टमटम चालकाचं 1. मी वेड्यासारखं आजूबाजूला त्यांचं उरलेलं शरीर शोधत होतो, पण तिथे काहीच नव्हतं. मी तसाच खाली कोसळलो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी माझ्याच घरात होतो. आजूबाजूला सरपंच गावची मंडळी उभी होती. त्यांनी आपलं बोलणे थांबवले. पण त्यांचं उर्वरित शरीर म्हणजे त्यांचं शरीर सापडलं का? अक्षयने पुन्हा प्रश्न केला. हो सापडलं, गावच्या कोपऱ्यात असलेल्या त्याच झाडावर, ज्या झाडावर त्या आधी शव सापडली होती. ते सुद्धा अत्यंत घाणेरड्या अवस्थेत. ती अवस्था पाहून आजही रात्रीचा डोळ्याला डोळा लागत नाही. बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले होते, पण त्यांनी वेळीच आपले अश्रू सावरले. मग तुम्ही बाजूच्या गावात का राहता? अक्षयने विचार करत विचारले. मग काय करणार होतो इथे राहून? कितीतरी वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण हिंमत होत नव्हती. तरी 2 वेळा हिंमत करून प्रयत्न केलाच होता. तेव्हा तर मरणारच होतो, पण शेवटच्या क्षणी गावकऱ्यांनी वाचवलं होतं. घरात वारंवार आठवणी येत असत, म्हणून गावची थोडीफार जमीन विकून बाजूच्याच गावात निघून गेलो. तसेच या गावात राहिले तरी काय होते? त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मला एक सांगा, तुम्ही मगाशी ज्या रमेशचा उल्लेख केला तर त्याचा पुढे काय झाला? अक्षयने रमेशबद्दल माहिती असून सुद्धा मुद्दाम प्रश्न विचारला. त्या रमेशमुळेच घडतंय हे, त्याने एक शिवी हसडली. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय? अक्षयने पुन्हा कोड्यात विचारलं.
त्या रमेशच्या मरणानंतरच गावची ही अवस्था झाली आहे. तोच गावातील निरपराध लोकांचा जीव घेतोय, त्यानेच या गावातील लोकांना संपवलंय. अत्यंत रागात ती व्यक्ती बोलत होती. त्या रागात त्यांचा आक्रोश स्पष्ट दिसत होता. तुम्ही अजून त्या रमेशचं पुढे काय झालं ते सांगितलेलं नाही, अक्षयने पुन्हा तोच प्रश्न विचारला. रमेशचा मृत्यू खूप गंभीररीत्या झालेला होता. त्याचा एकही अवयव चांगल्या स्थितीत नव्हता. असे मरण तसेच असा अपघात कोणाच्याही वाटेला येऊ नये. त्याचा तो निष्प्राण देह पाहून काही काळ आमचीही दातखिळ बसलेली होती. त्याच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या अस्थि विसर्जित करण्याच्या वेळीसुद्धा कित्येक गावकऱ्यांचा गूढरित्या मृत्यू झाला होता. कदाचित त्याला त्याच्या अस्थि विसर्जित होऊ द्यायच्या नसाव्यात, म्हणून त्याच्या अस्थी गावच्या टोकावरील असलेल्या झोपडीत ठेवलेल्या आहेत. तिथे एकट्याने जाणंसुद्धा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. कोणी नौखी व्यक्ती त्या झोपडीत जाऊ नये म्हणून त्या झोपडीला कुंपण घातलेलं आहे. तरीसुद्धा कितीतरी गावकरी व नौखी लोक तिथे जाऊन मरण पावलेली आहेत. सावजाला मारल्यानंतरसुद्धा तो सैतान त्यांच्यावर अत्यंत क्रूररित्या बरसतो, त्यांच्या शरीराची खांडोळी करतो. डोळे कान नाक तर कधीच जागेवर नसतात, कोणाचाही थरका पुढेल असेच ते दृश्य असते. ते बोलता बोलता थांबले. ती झोपडी आणि ते झाड एकमेकांच्या बाजूलाच आहेत का, अक्षयने पुन्हा विचारले. हो, बाजूलाच म्हणजे काहीशा अंतरावरच आहेत, त्यांनी पुन्हा सांगितले. याचा अर्थ असा होतो की त्या झोपडीत असलेल्या त्याच्या अस्थींमुळे त्या आजूबाजूच्या जागेवर त्याचा प्रभाव आहे. पण जर त्याचा मृत्यू त्या रस्त्यावर झालाय तर तो बाकीच्या लोकांना मारून त्या झाडावर का लटकवत असावा, अक्षय विचार करत म्हणाला. त्याच्या डोक्यात असंख्य प्रश्न घोंगावत होते. त्यातील काहींची उत्तरे त्याला मिळाली सुद्धा होती, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. अक्षय उत्साहाने बसल्या जागेवरून उठला. त्याने त्या व्यक्तींचे म्हणजे शंकर दळवींचे आभार मानले व आपली गाडी घेऊन पुन्हा गावात निघून गेला. त्याच्या जाण्याकडे ती व्यक्ती आशेने पाहत होती. अक्षय तिथून निघून गावच्या टोकाजवळ असलेल्या त्या झोपडीजवळ गेला. झोपडीच्या जास्त जवळ न जाता त्याने मध्येच आपली गाडी पार्क केली व खाली उतरला. तो जिथे उभा होता तिथून ती झोपडी त्याला व्यवस्थितरित्या दिसत होती. त्याने मोबाईल काढून कॅमेरातून तिथली काही छायाचित्रे टिपली. थोडा वेळ त्या जागेची रेकी करून तो पुन्हा गाडीत बसला व सरळ घरी आला. अक्षय जाऊन बराच वेळ होऊन गेला तरी शंकर दळवी अजूनही तिथेच वेशीजवळील कट्ट्यावर बसलेले होते. संध्याकाळ होत आलेली होती, पण त्यांना तिथून उठायची इच्छाच होत नव्हती. आता सूर्यसुद्धा अस्ताला जाऊ लागला होता. काही काळ तसाच गेला. तोच त्यांना मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि आजूबाजूला घुमू लागल्या. किंकाळ्याच किंकाळ्या. रात्र झाली असल्यामुळे अक्षय दृढ निश्चय करून झोपी गेला. नेहमीप्रमाणे अक्षय सकाळी थोडा लवकरच उठला. तो आपला आवरून घरातून बाहेर पडणारच तेव्हा समोरून गावकऱ्यांचा एक लोंढा धावतच घराच्या दिशेने येत होता. गावकऱ्यांचा समूह आता सरपंचाच्या घरासमोर येऊन ठेपला होता. त्यांच्या आवाजाने सरपंच घरातून बाहेर आले. दादा, आज पुन्हा कोणाचा तरी जीव घेतलाय त्या रस्त्यानं. संपूर्ण रस्त्यावर फक्त शरीराचे तुकडेच तुकडे पडलेत, एक गावकरी सरपंचांना म्हणाला. सरपंच तसेच संपूर्ण ताफ्यासकट गावाच्या वेशीवर जाण्यास निघाले. अक्षयसुद्धा निघाला. थोड्याच वेळात संपूर्ण ताफा वेशीजवळ पोहोचला. अक्षयसुद्धा आता पोहोचला होता. समोरचं दृश्य पाहून अक्षय तिथल्याच एका झाडाला टेकून उभा राहिला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एक विदारक दृश्य सर्व गावकऱ्यांची वाट पाहत होते. रस्त्यावर सर्वत्र शरीराच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा पसारा पडलेला होता. संपूर्ण रस्ता रक्ताने लालेलाल झाला होता. रस्त्यावरील मातीसुद्धा त्या रक्ताने लाल झाली होती आणि त्यात रक्ताने माखलेले डोळे लुकलुकत होते. शरीर तर पूर्ण नव्हतेच. रस्त्यावर मध्यभागी शरीराच्या तुकड्यांच्या थरावर त्या व्यक्तीचं मुंडकं मांडून ठेवण्यात आलेलं होतं. डोळ्यांच्या जागी खड्डे व तोंडांच्या जागी फक्त बोगदाच दिसत होता. त्या मुंडक्याकडे पाहिल्यास ते आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होत होता. नजर जाईल तिथे फक्त रक्तच रक्त आणि तुकडेच तुकडे. समोरील भयानक दृश्य सर्व गावकऱ्यांच्या काळजावर घाव करत होतं. अक्षयला तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, कारण कालच ती व्यक्ती त्याला भेटलेली होती. तो अजूनही सुन्न होऊन शून्यातच पाहत होता.
हळूहळू गावकरी आपापल्या घरी जाऊ लागले होते. सरपंचांनी अक्षयला सुद्धा घरी जाण्यास सांगितले. अक्षय कसाबसा जागेवरून उठत स्वतःला सावरत घरी जाण्यास निघाला. थोड्याच वेळात अक्षय घरी पोहोचला. तो तसाच आपल्या खोलीत गेला व तसाच बेडला टेकून जमिनीवर बसला. तो जरी शांत बसलेला होता तरी त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं, कारण ते दृश्य अजूनही त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. वेगळ्याच प्रकारची कंपनं त्याला शरीरभर जाणवत होती. जणू कोणी त्याला पाठीवर बसून त्याची मान पकडून त्याला गदागदा हलवत असावं. सकाळची आता संध्याकाळ होत आली होती, पण तरी तो तसाच एकटाच बसून होता. दुपारपासून त्याच्या खोलीच्या दरवाज्यावर जेवणासाठी त्याला बोलवण्यासाठी खूप वेळा टकटक झाली होती, पण अक्षय तसा शांतपणे शून्यात नजर लावून बसलेला होता. जेव्हा जेव्हा तो डोळे बंद करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तेव्हा त्याला ते रक्ताने माखलेलं मुंडकं आणि ते रक्ताळलेले तुकडे दिसत होते. तो प्रयत्न करून सुद्धा आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला थांबवू शकत नव्हता. राहून राहून तेच विचार त्याच्या डोक्यात घिरट्या घालत होते. काही काळ तसाच गेला. त्याला तेथेच झोप लागलेली होती. कसल्याशा आवाजाने त्याची झोपमोड झाली. त्याने आपले डोळे उघडले. आवाज आलेल्या दिशेने त्याने आपले मान वळवले. तोच समोर त्याला एक सडलेल्या अवस्थेतील प्रेत खिडकीवर बसलेलं दिसलं. त्या प्रेताच्या तेथील उपस्थितीमुळे ती खोली पूर्ण घाणेरड्या दर्पाने भरून गेली होती. त्या प्रेताने दोन्ही पाय खाली सोडलेले होते व त्याची मान खाली लटकलेली होती. मान खाली लटकलेली असली तरी त्या प्रेताने आपले निर्जीव असलेले दोन्ही डोळे अक्षयवर रोखलेले होते. त्या डोळ्यात एक वेगळीच धग अक्षयला जाणवत होती. समोरील त्या भयानक दृश्यामुळे अक्षयची झोप एका झटक्यात उतरून गेली होती. त्याच्या संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा भळाभळा वाहत होत्या, ज्याने त्याच्या कपड्यांमधून पाणी निथळत होतं. खिडकीवर बसलेलं ते प्रेत आता हळूहळू आपल्या उलट्या पायांनी एक एक पाऊल टाकत अक्षयच्या दिशेने येत होतं. अक्षय जागेवरून उठण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला साधे अंग हलवतासुद्धा येत नव्हते. पण ते प्रेत अत्यंत वेगाने त्याच दिशेने येत होतं व अक्षय जीवाच्या आकांताने तेथून उठण्याचा प्रयत्न करत होता. उठता येत नसल्यामुळे त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्नही व्यर्थ गेला. त्याच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. जणू त्याची वाचाच गेली असावी किंवा कोणी त्याचा गळा दाबून धरलेला असावा. चालता चालता ते प्रेत मध्येच खाली पडले. अक्षय आणि त्या प्रेतामध्ये फक्त 6-7 फुटांचं अंतर शिल्लक होतं. ते प्रेत आता सरपटत अक्षयच्या दिशेने चाल करून येऊ लागलं. 6-7 फुटांचं अंतर करता करता ते प्रेत आता फक्त 3 फुटांवर येऊन ठेपलं होतं. मरण आता जेमतेम 3 फुटांवर अक्षयची वाट पाहत होतं. समोर मरण दिसू लागल्यामुळे त्याने आपले डोळे गच्च बंद करून घेतले. अक्षयच्या मोबाईलची रिंग वाजली. त्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने आपले डोळे उघडले. सूर्याची कोवळी किरणं त्याच्या खोलीत येण्यासाठी धडपडत होती. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण खोलीत त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्याने जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला व कोणत्याही समस्येशिवाय तो जागेवरून उठून उभा राहिला. आंघोळ वगैरे करून तयार होऊन हातात गाडीची चावी घेऊन तो तसाच दरवाजा उघडून बाहेर गेला. बाहेर सर्वजण त्याचीच वाट पाहत होते, पण आपली तब्येत ठीक नव्हती म्हणून दिवसभर झोपून होतो असे खोटंच कारण त्याने सर्वांना दिलं आणि तसाच घराबाहेर निघून गेला. घराबाहेर येऊन त्याने मागे वळून पाहिलं व गाडीत बसून गाडी स्टार्ट करून तेथून निघून गेला. अक्षय निघून गेला, पण तरी त्याच्या उत्तराने सरपंचांचं समाधान झालेलं नव्हतं. इकडे अक्षय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या झपाटलेल्या रस्त्यावरून आपली गाडी वेगाने नेऊ लागला. तब्बल 2 वेळा त्याच्या जीवावर बेतून सुद्धा तो जिवंत होता. याचा अर्थ ती वाईट शक्ती अक्षयला हानी पोहोचवण्यास अपयशी ठरत होती. अक्षयकडे नक्कीच काहीतरी असे होते ज्याने ती वाईट शक्ती त्याच्या जवळ येऊ शकत नव्हती, पण नक्की काय होते याची त्याला सुद्धा कल्पना नव्हती. आतापर्यंत बराच रस्ता पार करून झाला होता. उरलेलं थोडं अंतर पार करून तो पुढे निघून गेला. थोडं पुढे गेल्यावर शहरात त्याची एंट्री झाली. शहरात गेल्यावर त्याने काही ठिकाणांवरून काही गरजेच्या सामानाची खरेदी केली, जेणेकरून त्या सामानाची त्याला कोणत्याही क्षणी गरज लागू शकते. तसेच त्याने शहरातील जुन्या दुकानांबद्दल आधीच माहिती काढलेली असल्यामुळे त्याला ती दुकाने शोधण्यात जास्त वेळ लागला नाही. त्याने आपला मोर्चा त्या दुकानांकडे वळवला.
शहरातील जुनी दुकाने ही काही जुन्या जाणत्या लोकांची असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला त्या रस्त्याबद्दल नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकेल याची त्याला खात्री होती. पण 4 ते 5 दुकाने फिरूनसुद्धा त्याला हवी असलेली माहिती काही केला मिळत नव्हती. निराश होऊन अक्षय पुन्हा गाडीत येऊन बसला व पुन्हा गावी जाण्यासाठी त्याने आपली गाडी स्टार्ट केली. तोच त्याच्या गाडीच्या काचेवर कोणीतरी टकटक केली. अक्षयने आपली मान उजव्या बाजूला वळवली. एक वयस्कर गृहस्थ तिथे उभे होते. अक्षयने गाडीची काच खाली घेतली. कोण आपण? अक्षयने त्या व्यक्तीला प्रश्न केला. मी चंद्रकांत देसाई. तुम्ही मगाशी माझ्या दुकानात आला होतात पण मी काही कामानिमित्त घरी गेलो असल्यामुळे भेट झाली नाही. त्या गृहस्थांनी आपली ओळख करून दिली. हो, माझे काम होते म्हणून आलो होतो, अक्षय उत्तरला. मला माझ्या मुलाने कल्पना दिलीच आहे पण तुम्ही सांगाल तर बरे होईल, देसाई म्हणाले. मी या शहराला लागून असलेल्या त्या झपाटलेल्या रस्त्याबद्दल चौकशी करण्यास आलो होतो, अक्षय बोलतच गाडीच्या बाहेर आला. पण तुमचा आणि त्या रस्त्याचा काय संबंध? तसेच तुम्ही त्या रस्त्याची चौकशी का करताय? देसाई म्हणाले. अक्षयने देसाईंना आपली ओळख करून दिली. तसेच गावात घडत असलेल्या भयानक प्रसंगांची सुद्धा थोडक्यात माहिती करून दिली. गावात अजूनही ह्या भयानक गोष्टी घडत आहेत हे ऐकून खरंच आश्चर्य आणि धक्काच बसलाय, देसाई शांतपणे म्हणाले. तुम्ही काही सांगितलं तर नक्कीच मदत होईल, अक्षय म्हणाला. मी खूप वर्षांआधी त्याच गावातील टोकावर असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी राहत होतो. सर्व काही सुरळीत सुरू होतं. गावात नेहमीच आनंदाचं वातावरण असे. पण तो दिवस त्या आनंदावर विरजण घालणारा ठरला. तुम्हाला सरपंचांनी त्याबद्दल सांगितलेले असेलच, देसाई म्हणाले. हो, माहिती आहे मला त्या दिवसाबद्दल, अक्षय म्हणाला. त्या गोष्टीनंतर गावात अमावस्येला कोणाचा तरी मृत्यू हा ठरलेलाच असायचा. बाहेर पडायला मी भीत असो. मग काय, सोडलं गाव आणि आलो शहरात, देसाई म्हणाले. देसाईंच्या बोलण्यावर अक्षयचा विश्वास काही केला बसत नव्हता. देसाई काहीतरी लपवत आहेत असेच त्याला सारखे वाटत होते. देसाई अक्षयच्या बरोबर समोर उभे होते पण तरी ते सारखा आपला डावा हात लपवल्यासारखा करत होते. त्यांनी इतका वेळ होऊन सुद्धा आपला डावा हात पुढे धरलेला नव्हता. देसाई नक्कीच काहीतरी लपवत आहेत, अक्षय स्वतःशीच म्हणाला. तुमच्या हाताला काही इजा झाली आहे का? म्हणजे तुम्ही मगापासून डावा हात मागेच धरलेला आहे, अक्षयने देसाईंना प्रश्न केला. नाही, असं काही नाही, तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ, देसाई सारवासारव करत म्हणाले. पण अक्षय काही ऐकणारा नव्हता. त्याने त्या गोष्टीवर जरा जास्त जोर लावून धरला. अखेर त्याच्या प्रश्नांना कंटाळून देसाई त्याला सांगण्यास तयार झाले. थांबा थांबा, सांगतो, असं म्हणत त्यांनी मागे धरलेला डावा हात पुढे करून अक्षय समोर धरला. हात अक्षय समोर धरून त्यांनी आपल्या शर्टाच्या बाह्यावर खेचल्या व हातावर लावलेले बँडेज काढू लागले. पूर्ण बँडेज काढून झाल्यावर त्यांचा काळा पळलेला हात आता अक्षयच्या कपाळावर जमत असलेल्या घामाचं कारण बनत होता. देसाईंचा डावा हात हा सामान्य लोकांसारखा नव्हताच. त्यांचा हात पूर्णपणे काळा पळलेला होता. त्यावर मध्ये मध्ये लहान मोठी भोकं होती. त्यांच्या हातांचा पंजा फक्त नावालाच होता. बोटांच्या ऐवजी होती ती फक्त हाडे. जशी सांगाड्याच्या हातांची बोटं दिसतात तशीच. त्यांनी लगेचच पुन्हा सर्व बँडेज हाताला गुंडाळली व शर्टाची डाव्या हाताची बाई खाली खेचली, ज्याने त्यांचा हात पूर्णपणे झाकोळला गेला. अक्षय फक्त बघतच होता. काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. त्याने आतापर्यंत म्हणजेच गावात आल्यापासून मेलेल्या माणसांचे सांगाडे पाहिले होते पण प्रथमच अशी व्यक्ती पाहत होता जी जिवंतपणीच त्या नरक यातना भोगत होती. तसेच त्या भयानक खुणा अंगावर घेऊन जगत होती. पाहिलात म्हणून मी हा हात तुम्हाला दाखवत नव्हतो, देसाई आपल्या हाताकडे पाहत म्हणाले. पण ही गंभीर अवस्था कशी आणि कधी झाली? अक्षय म्हणाला. तो दिवस आठवला की आजही अंगावर काटा येतो, कशाला कोरड पडते, देसाई म्हणाले. असे असेल तुम्ही नाही सांगितले तरी चालेल, अक्षय पुन्हा म्हणाला. न सांगून काय करणार आहे मी, एवढं तर तुम्हाला समजलेच आहे. दिवाळीचे दिवस होते, घरात पाहुणे मंडळी ये जा करत होती. त्या रस्त्याच्या भीतीमुळे शहरातील मंडळी गावी यायला घाबरत होती. त्यातच माझी बहीण जी शहरात तिच्या नवऱ्यासोबत राहत होती ती दिवाळी निमित्ताने गावी काही दिवसांसाठी आली होती. खूप वर्षांनी बहीण आली होती त्यामुळे मीसुद्धा खूप खुश होतो.
भाऊबीज करून दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तिच्या घरी जाणार होती। दुसऱ्या दिवशी मी माझ्या मोटारीने तिला शहरात तिच्या घरी सोडण्यास निघालो। सोबत माझी बायकोसुद्धा होती। माझा मुलगा घरीच माझ्या आईबरोबर होता। आमची मोटार त्या रस्त्यावरून धावू लागली होती। थोडं अंतर पार झालं असेल नसेल तोच मोटार अचानक बंद पडली। मध्येच बंद कशी पडली म्हणून मी गाडीतून खाली उतरलो। गाडीचं बोनेट उघडून थोडंफार तपासणी करून मी बोनेट बंद केलं व पुन्हा ड्रायव्हर सीटच्या दिशेने वळलो। दरवाजा उघडून आत बसलो तर पाहतो तर काय, माझी बायको आणि माझी बहीण गाडीत नव्हत्याच। मी थोडा घाबरलोच, पण त्यावेळेचं गांभीर्य जाणून मी लगेच गाडीतून खाली उतरलो व आजूबाजूला त्यांचा शोध घेऊ लागलो। मी वेळ्यासारखा रस्त्यावर पळत होतो। थड पुढे गेल्यावर थरकाप उडवणारं दृश्य माझीच वाट पाहत होतं। रस्त्याच्या मधोमध तो सैतान माझ्या बहिणीच्या शरीराचे लचके तोडत होता। ती केव्हाच मृत झाली होती। आपल्या धारदार नखांनी तो तिची आतडी बाहेर काढत होता। मी पळत जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण थोडं पुढे जाताच माझे पाय काम करेनासे झाले। जणू मला लकवाच मारला असावा। मी तसाच जमिनीवर कोसळलो। मी फक्त बघत होतो, पण काहीच करू शकत नव्हतो। माझी बायको तिथेच माझ्या बाजूलाच बेशुद्ध अवस्थेत पहुडली होती। माझ्या बहिणीनंतर तो क्रूर माझ्या बायकोच्या दिशेने वळला आणि तिच्याबरोबर सुद्धा त्याने तेच केलं। डोळ्यांसमोर आपल्या जीवाभावाच्या लोकांचा झालेला मृत्यू पाहू शकत नव्हतो। थोड्या वेळानंतर आपले रक्ताळलेले तोंड घेऊन तो माझ्याच दिशेने आला। असेही ते मृत्यू तांडव पाहून माझी जगण्याची इच्छा तर नव्हतीच। तो सरपटत माझ्या अगदी जवळ आला। त्याने माझा हा डावा हात जोरात खेचला आणि मग त्यानंतर काय झालं ते मलासुद्धा माहीत नाही। जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी गावाच्या वैद्यांकडे होतो व माझा डावा हात अशा अवस्थेत होता। त्यांनी आपलं बोलणं थांबवलं, पण त्यांचे अश्रू काही केले थांबत नव्हते। नमस्कार भैरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 मिनिटाला। तोवर काळजी घ्या। अघोरी।